आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची सशस्त्र सेना दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आज त्यांनी आपला पदभार स्वीकारला. नेपाळ आणि भूतानच्या सीमेवरती सशस्त्र सीमादल तैनात आहे. याशिवाय छत्तीसगड आणि बिहारमध्ये नक्षलविरोधातल्या कारवाईलाही हे दल मदत करतं. निमलष्करी दलाच्या प्रमुखपदी एका महिलेची नियुक्ती होण्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे. अर्चना रामसुंदरम या 1980 तामिळनाडू कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. अर्चना रामसुंदरम यांची सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदी याआधी नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नियुक्तीवरून प्रचंड वाद झाला होता. तामिळनाडू कॅडरमधून रिलीव्ह होण्यापूर्वीच त्यांनी सीबीआयचं अतिरिक्त संचालकपद देखील स्वीकारलं होतं, ज्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. या बदलीमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यानं न्यायालयानं त्यांना पदभार स्वीकारण्यास मज्जाव केला. त्यानंतर अर्चना रामसुंदरम यांची राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या संचालकपदी निवड करण्यात आली. एक साधारण मध्यमवर्गीय परिवार की लड़की जिसने अपनी मेरी जो स्कूलिंग भी बहुत साधारण विद्यालयों में रही है, पर क्योंकि मुझे अपने माता पिता का प्रोत्साहन रहा है और उन्होंने मुझे पढ़ाया और इतना आगे बढ़ाया और भारतीय पुलिस सेवा में आने के लिए प्रोत्साहित किया और मेरे परिवार के बाकी लोगों ने भी मेरा साथ दिया, विशेष रूप से मेरे पति ने. तो अगर मैं एक एवरेज महिला इस स्थान पर पहुंच सकती हूं, तो देश की किसी भी महिला के लिए दुष्कर काम नहीं होना चाहिए. सब में प्रतिभा है, उनको बस अवसर मिलना चाहिए.